जय जय रघुवीर समर्थ। मी सगळ्यात आधी तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सचिन दादांचं या छत्रपती संभाजी नगर मध्ये मनापासून स्वागत करतो। संतांची भूमी असणाऱ्या मराठवाड्यातील या संभाजी नगरामध्ये आज स्वच्छता अभियानामध्ये आपण सगळे सहभागी झालात आणि जवळपास 74,825 म्हणजे 748 टन एवढा सुका आणि ओला कचरा या शहरातून कमी करण्याचा आपण मोठा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे हे वेगवेगळे झोन केले, झोन 1 ते 10 मध्ये जवळपास 47,000 नाही जवळपास 74,000 लोकांनी यामध्ये सहभाग घेतला। आता आकडे वाचून आपल्याला वाटत असेल हे कसं काय शक्य आहे, परंतु मला आठवत आहे ठाण्यामध्ये आम्ही ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे शहराच्या वतीने डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता। कराड साहेब त्याच्यामध्ये 10 लाख लोक आले होते आणि मला आठवतंय मी तिकडे तयारी करण्यासाठी अगोदर गेलो होतो तर मला सगळे प्रशासनाचे अधिकारी, कलेक्टर, पोलीस आयुक्त, महापालिकेचे आयुक्त सगळे बोलत होते, कारण जागाच नव्हती एवढी मोठी। मग डोंगर टेकड्या सगळ्या होत्या, आम्ही पोकलेन, JCB आणि प्रतिष्ठानचे देखील खूप मोठ्या प्रमाणात हजारो लोक आले होते सगळी तयारी करायला। ते पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी त्यावेळेचे म्हणाले किती लोक येतील, बोलो 10 लाखाच्या वरती येतील, त्यांना विश्वासच वाटला नाही। आणि मला तेव्हाचं आठवतंय की ज्या पार्किंगमध्ये वाहनं जी पार्क केली होती ती वाहनं लोकांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घेऊन गेले, चालत रेल्वे स्टेशनला गेले सगळे, चालत रेल्वे स्टेशनला। आणि मला हेही आठवतंय खारघरला मला वाटतं महाराष्ट्र भूषण नानासाहेबांना जाहीर झाला तो आप्पासाहेबांनी स्वीकारला, त्या कार्यक्रमाला मी होतो व्यासपीठावर। आणि त्या व्यासपीठावरून शेवटचा माणूस दिसतच नव्हता, एवढा छोटा माणूस दिसत होता। आणि जवळपास 40 लाख लोक त्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते। आणि कराड साहेब यांना गाड्या घोड्या काय द्यायला लागत नाही, पाणी बिनी काय द्यायला लागत नाही, आपलं आपलं सगळं असतात, बसायला काही टाकायला लागत नाही, खुर्च्या लागत नाहीत। सगळे आपापले येतात, एक कचऱ्याचा तुकडा कसपट देखील या मैदानामध्ये राहत नाही, ते सगळं एकदम स्वच्छ काही ते म्हणजे हे सगळं अलौकिक आहे, हे साधं सुधं नाही आहे, साधं सोपंही काम नाही आहे। आणि म्हणून या प्रतिष्ठानचं फार मोठं योगदान या महाराष्ट्रासाठी लाभलेलं आहे। आप्पासाहेबांचे
चिरंजीव डॉक्टर सचिन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान विविध ठिकाणी सुरू असतं. मग स्वच्छता आहे, तलावांची स्वच्छता आहे, विहिरींची स्वच्छता आहे, झाडं लावणं असेल. नुसती झाडं लावून काम होत नाही, तर त्या झाडांचं मोठं होईपर्यंत संगोपन असतं, त्याला खत घालणं, पाणी घालणं हे सगळं करतात. आणि एखाद्या रस्त्यावरती झाडं लावली की समजून येतात ही प्रतिष्ठानच्या वतीने झाडं लावलेली आहेत. एवढा शिस्तबद्ध कार्यक्रम, आरोग्य शिबिर, जेव्हा रक्ताची आवश्यकता असते रक्तदान शिबिर, मला आठवत आहे डी वाय पाटीलमध्ये आरोग्य शिबिर 3-4 लाख लोक आले. डॉक्टर एवढे डॉक्टर म्हणजे प्रतिष्ठानमधले पण डॉक्टर, डी वाय पाटील सगळीकडचे डॉक्टरच कमी म्हणजे तारांबळ झाली अशी परिस्थिती निर्माण होते. कारण कुठला कार्यक्रम मला वाटतं महाडला आठवतो आहे, महाडला एक कार्यक्रम केला तर भागवत कराड साहेब मैदानच शोधायला लागतात आपल्याला पहिली, ते म्हणजे पहिल्या मैदानापासून सुरुवात होते तयार करायचं. असा एक आगळा वेगळा हा कार्यक्रम असतो. आणि स्वच्छता अभियान खऱ्या अर्थाने गरज आहे. खरं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर स्वच्छता ही महत्त्वाची असते. आणि म्हणून साथीचे आजार पसरू नये, विविध आजार येतात, आपण सगळे स्वच्छतेच्या मागे लागतो. आणि म्हणून स्वच्छतेला खूप मोठं प्राधान्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने अगोदरपासून दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने धर्माधिकारी घराण्याचा समाज प्रबोधनाचा वारसा जो आहे त्यांच्या रूपाने पुढची पिढी पुढे नेती आहे. हे महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचं एक मोठं उदाहरण आहे. राज्याचे ब्रँड अँबॅसेडर स्वच्छता दूत म्हणून आपल्या अप्पा साहेबांना तो सन्मान मिळालेला आहे. पद्मश्री हा किताब त्यांना मिळाला, अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. आणि अप्पासाहेबांच्या प्रेरणेतून आजही हजारो लाखो लोक एकत्र येत आहेत अशा प्रकारच्या कार्यक्रमाला. आपल्या महाराष्ट्राला एक महान संतांची परंपरा आहे, वारकरी पंथाची दीर्घ अशी परंपरा लाभली आहे. ज्ञानोबा माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यासारख्या महान संतांची परंपरा हे महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. अन्य कुठल्याही प्रांताला आपल्या इतकं भाग्य लाभलेलं नसेल. आपण सगळे भाग्यवान आहोत, आपण सगळे भाग्यवान आहोत. आणि या भूमीमध्येच नानासाहेब धर्माधिकारी देखील एक मोठं प्रस्थ होतं. त्यांनी जवळपास 80 वर्ष या बैठका, मला वाटतं 80 वर्ष झाले असतील, 1943 पासून बैठका सुरू झाल्या. आणि म्हणून एक मोठं काम, मोठं दिव्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून धर्माधिकारी परिवाराच्या माध्यमातून होतंय. त्याचबरोबर महाराष्ट्राला लाभलेले एक थोर संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आणि त्यांच्या काही ओळींचा उल्लेख या ठिकाणी मी करतो. पाणी वसन आणि चरण सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख, अशा त्या ओळी होत्या. थोडक्यात म्हणजे समर्थांनी स्वच्छतेचं महत्त्व अगदी रोखठोक भाषेमध्ये मला ती आता तुमच्यासारखं मला, कारण मी देखील कराडसाहेब बैठकीमध्ये जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा जायचो मी. आप्पासाहेबांनी थोडी मला सूट दिली होती, सवलत होती मला, त्यांना माहीत आहे माझं काम. पण जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा एकदम सगळं स्ट्रेस एकदम दूर व्हायचा आणि पुन्हा ऊर्जा प्रेरणा या ठिकाणी मिळायची. आमचा परिवार श्री सदस्य आहे.
आमच्यावर जेव्हा कुटुंबावर संकट आलं त्यावेळेस त्या संकटातून आम्ही निभावून पुढे आलो ते केवळ आणि केवळ आप्पासाहेबांच्या आशीर्वादामुळे. दुःखाचा मोठा डोंगर कोसळल्यानंतर सगळंच काही संपल्यात जमा होतं, परंतु माझी पत्नी बैठकीचा मार्ग तिने स्वीकारला आणि तिथूनच या सगळ्या संकटावर मात करून आम्ही पुढे पुन्हा या समाजासाठी समाजाच्या सेवेसाठी उभे राहिलो. आणि म्हणून या प्रतिष्ठानने धर्माधिकारी परिवाराने सदैव जगाच्या कल्याणाचा भल्याचा विचार या ठिकाणी केला. या बैठकांच्या माध्यमातून देखील अंधश्रद्धा व्यसने हुंडा हुंड्याची प्रथा अशा अनिष्ट प्रथांना दूर लोटण्याची शिकवण दिली. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण प्रौढ साक्षरता वृक्षारोपण स्वच्छता अशा समाजोपयोगी मोहिमांमध्ये सदस्यांना सहभागी होण्याची प्रेरणा या बैठकातून मिळत होती. आणि केवळ विचार करून उपयोगाचं नाही तर ते प्रत्यक्षात अन्न जास्त महत्त्वाचं अशा या सकारात्मक कृतीची प्रेरणा सदस्यांना या बैठकातून मिळत असते. आणि म्हणून आज इथं तेच जिवंत उदाहरण आहे. ही प्रेरणा मिळाली आणि हजारो लोक एकत्र आले आणि बघता बघता सगळी स्वच्छता झाली. आणि मी म्हणून सांगतो जिथे सरकार पोचत नाही तिकडे प्रतिष्ठानचे लोक अगोदर पोचतात. नानासाहेब नेहमी सांगायचे, ते सांगत असत, देशानं माझ्यासाठी काय केलं हे विचारण्यापेक्षा मी माझ्या देशासाठी काय केलं हे महत्त्वाचं आहे. त्यांचा हाच विचार घेऊन आप्पासाहेब सचिन दादा सगळेच आपल्या स्त्री सदस्यांच्या माध्यमातून ही सगळी चळवळ पुढे नेत आहेत. आणि म्हणून केल्याने होता आहे रे आधी केलंच पाहिजे ही भूमिका घेऊन आपण पुढे जात आहे. अशी जिद्द जी आहे या सगळ्या चळवळीमागे निश्चितपणे प्रेरणादायी आहे. मुख्य म्हणजे आता ही चळवळ आपल्या स्त्री सदस्यांपुरती मर्यादित राहिली नाही, इतरांनाही त्यातून आपल्या गावासाठी आपल्या शहरासाठी आपण काहीतरी चांगलं करावं ही प्रेरणा मिळते. आता हजारो लोक इकडे आल्यानंतर त्याचा परिणाम इतर हजारो लोकांवर नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. आणि समाजामध्ये काम करणाऱ्यांची संख्या वाढेल. आणि हे सगळ्या अर्थाने खऱ्या अर्थाने समाजासाठी आपल्या शहरासाठी आपल्या राज्यासाठी नक्की उपयुक्त ठरेल. आणि त्याचबरोबर नानासाहेबांचे विचार आपल्या सगळ्यांसाठी या राज्यासाठी देशासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहेत. आणि म्हणूनच आप्पासाहेब देखील तो विचार पुढे नेत आहेत. आणि म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही दोघंही वेळोवेळी विशेषतः या राज्याचा कारभार करताना याचं कटाक्षाने आम्ही पालन करत असतो. आणि त्याचा अनुभव गेल्या 4-5 महिन्यात आपल्या सगळ्यांना आलेला असेल. देव देश आणि धर्म ही त्रिसूत्री नानासाहेबांसाठी अतिशय महत्त्वाची होती. आम्ही देखील त्रिसूत्री पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच हे सर्वसामान्य लोकांचे सरकार
लोकांचं सरकार, लोकांसाठी स्थापन झालेलं सरकार या ठिकाणी लोकांसाठीच काम करेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की जो काय सरकार सर्वसामान्यासाठी न्याय देण्याचं काम करतं, या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न आपण करतो आहे, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करतो आहे, हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे। आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या त्या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातो आहे। त्यांना वाटतं हे सरकार आपलं आहे, आपल्यासाठी काहीतरी करेल, ही भावना फार महत्त्वाची आहे। आणि म्हणून या सरकारच्या पाठीशी आम्हाला काम करण्यासाठी जी प्रेरणा मिळते आहे त्याच्या मागे नक्कीच आप्पासाहेबांचे आशीर्वाद आहेत, त्यांची प्रेरणा आहे, त्यांची ऊर्जा आहे। चांगलं काम आम्ही करत राहू एवढंच सांगतो। आणि आज भव्य अशा स्वच्छता अभियानाला आज सुरुवात झाली आणि यासाठी मी सचिन दादांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा।